तीन DCP आणि इतर अधिकारी होते आणि आमची इथली कोर टीम आणि गुंगळून आलेले आम्ही सगळीच मंडळी त्या मीटिंगला होतो. जवळजवळ 1.5 तास ती मीटिंग चालली आणि त्या मीटिंगमध्ये 1 तारखेच्या सभेची कशा प्रकारे काळजी घ्यायची, आम्ही काय काळजी घ्यायची, त्यांनी काय काळजी घ्यायची, अशी विचारांची देवाणघेवाण झाली आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की सुरळीतपणे सभा ती पार पडेल. कारण पोलीस खात्याने जी काही इनपुट्स मिळाले त्याप्रमाणे त्यांनी पूर्णपणे आपली तयारी केलेली आहे आणि आम्ही आमच्या सभेची पूर्णपणे तयारी करून आहोत. किंबहुना आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करणार आहोत, आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करणार आहोत की आपण येतानाही शांतपणे या, जातानाही शांतपणे जा. येताना पोलीस जे काही रूट देतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील, तशाच रूटने यायचं, आपल्या गाड्या पार्किंग करायच्या, तिथून उतरायचं, ड्रायव्हरांनी गाडीतच बसून राहायचं आणि पुन्हा संपल्यानंतर गाडीत यायचं आणि तसेच शांतपणे आपल्या रूटमध्ये घेऊन जायचं. कुठेही गडबड करायची नाही, कारण पोलिसांनी आपल्यालाही परमिशन दिलेली, आपल्या मदत केलेली आहे, त्याप्रमाणे आपणही सगळ्यांनी मदत करायची आहे, अशा सूचना आमच्या त्यांनाही आहे. नाही बिलकुल नाही, अटी शर्तींवरती येतात ते कायद्याचे बाब आहे, ती कायद्याची बाब त्यांना पाळायला पाहिजेत, करायला पाहिजेत. आता त्यांना मी विचारलं तुम्ही अटी शर्ती खूप आम्हाला दिल्यात, ते बोले अहो तुम्ही तर बोलले तर गाईडलाईन द्या म्हणून, तर मीच त्यांना सांगितलं होतं गाईडलाईन आम्हाला काय तुमची असेल तर द्या. त्याप्रमाणे त्या गाईडलाईनमधला तो एक भाग असतो, त्याप्रमाणे भाग म्हणून त्यांनी त्या, हा तर ठीक आहे ना. आता हा घटनेने दिलेला प्रत्येकाला एक वेगळा अधिकार आहे आणि तो अधिकार हा प्रत्येकजण वापरत असतो, त्याप्रमाणे तो अधिकार त्यांनी वापरला आहे. त्याच्यावरती पोलीस खातं आणि सरकार उत्तर दिलं जाईल, त्याच्यावरती मी भाष्य करणे काय तर मला माहिती नाही काय विरोध कोण करतोय ते, तर आम्हाला तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आता तुम्ही बघितलं की आम्ही शिवजयंती केवढी जोरात साजरी केली, आंबेडकर जयंती केवढी जोरात साजरी केली, काय येणारे प्रत्येकाचे सण हे आम्ही साजरे करतोच ना. आता आम्ही आनंदानेच सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे आता किती संघटना विरोध करतात. आता काय की आपल्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जरा जास्त प्रमाणात काय आहे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता आम्ही सक्षम झालो तर वाद होईल ना, आपल्याला वाद नको आहे, ते आपलेच आहेत, आपल्या लोकांवर आपण वाद काय घालायचं, घरातल्या घरात लोकांनी वाद आपल्या नाही करावं ना. त्याच्यामुळे पोलीस त्यांची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आणि 1.5 तास ज्यावेळेला मीटिंग झाली त्याला बारीक 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 गोष्टींवरती चर्चा झाली. आमच्या सूचनातही त्यांनी सगळ्या सूचना स्वीकारल्या, त्यांच्याही सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत, त्यामुळे मीटिंग उत्तम प्रकारे पार पडेल. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितले आणि आम्ही असे त्यांना निरोप पाठवतो, जाचं काटी काहीच नाही.